हेलो गाइस, वेलकम टू द नवीन व्लॉग मंदी। आजचा माझा दुसरा दिवस आहे। तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की 4-5 दिवसाचा आमचा टूर आहे महाराष्ट्र दर्शनचा। तर काल काही तुम्हाला दाखवू नाही शकलो कारण की रात्र झाली होती, तर वेळेवर गाडीची बी अरेंजमेंट होत नव्हती। मग तेच गाडी केली 12-1 वाजता रात्री, त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रवासाचा व्हिडिओ दाखवू नाही शकलो। तर आता इथं मी आहो जळगावमध्ये, इथे गाडी पार्क केली आहे आम्ही। आणि जे स्टुडंट लोक होते ते ॲग्रिकल्चरवाले ते गेले आहे आता तिकडे, काहीतरी पाहिले गेले आहे ते पाहिले जाओ का काही जाओ। तर आमच्या इकडे आहे झाडायच्या मागं स्वयंपाक चालू आहे, बढिया जागा आहे, तर स्वयंपाक चालू आहे मस्त बढियापैकी। आता थकलो, रातभर जागलो होतो, तर इथं येऊन आता झोप वोप घेतली थोडीशी, बरं वाटून राहिला। अजून आमच्यासोबतची गाडी पार्क लागून आहे, दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरा। गाडी पार्क करून आहे ना माझी गाडी इकडा, पुरा पुट्ट्याच्या बॅगा आहे ते, पुरा कचरा द्यायचा, टॉवेल द्यायचा, त्याच्या चड्ड्या, त्याच्या बनाली सब वारू टाकून आहे। गेले ते बिचारे घुमाले, येतील ते 2-3 घंट्यामध्ये। जळगावले हाव खानदेश, खानदेश म्हणते आले जळगावले। जसं आपला नागपूर, वर्धा, चंद्रपूर हे विदर्भामध्ये येते ना, पुणे, नाशिक हे जसं मराठवाड्यामध्ये येते, तसंच हे खानदेशमध्ये येते जळगाव, जालना असे आहे अजून जिल्हे, ते येते खानदेशमध्ये। तर इकडची भाषा बी वेगळीच आहे। ते गाणं ऐकलं का तुम्ही, देख तो नी बायको कसी नाचे राणी, कसी झुले राणी, कसी डोले राणी। ते गाणं नाही, बस तुम्ही ना ऐकलं असेल ते गाणं, बस ते गाणं इच्छेच आहे ह्या जिल्ह्यामधलं। जे काही सांगितलं खानदेशमध्ये 1-2 जिल्हे येते, त्या जिल्ह्या मच्छा आहे ते गाणं, तर तशीच लँग्वेज आहे सेम। मग तुम्हाला वाटतं सांग का हे गाणं म्हणजे थोडं वेगळं काऊन आहे, मराठीच आहे पण वेगळं काऊन आहे, तर ते खानदेशी लँग्वेज आहे, मराठीच आहे पण खानदेशी थोडी वेगळी आहे, अशी गोष्ट आहे। तर आता मस्त दातवात घासले होते सकाळी, खाल्ला एक आलू बोंडा, काही नाही बसून आहो इथं, वाट पत्त्यायची, आमचं जेवण बी बनायचं आहे, भूक बी लागून आहे अजून, रातभर उपाशी होतो माणूस। गाईस तुम्हाला दाखवू का कुठं आमचा स्वयंपाक चालू आहे का चालू आहे, तर कारण की आमच्या ड्रायव्हरचं तिथे दुसऱ्या गाडीमध्ये झोपून आहे, कारण की सगळी लोक असतात तिकडे आहे ना, पुरी मैफिल भरली आहे त्या गाडीमध्ये, तिकडे नाही भरू गेली म्हणजे हाय ते बसून भाऊ काहीतरी ऍडवाइस देऊन गेला, म्हणे काहीतरी खाज होते जे नको म्हणे दंडा आहे म्हणे, म्हणलं ठीक आहे बा चला तुम्हाला असं दाखवतो मी किचन काका बनवून राहिला आहे काय, ठीक आहे। सर्दी झाली आहे गाईज मला, इथं मॅट हातरून आहे, हातरून म्हणजे अशीच फेकून नुसतं, इकडे सामान होता, सामान काढलं आहे त्याने स्वयंपाकाच्या, आपली डिक्की ती एवढी मोठी आहे, दोन म्हणजे हो दोन बेड आणि एक बाजही मावू शकते, एवढी मोठी डिक्कीच आहे आपली, साईडले बी डिक्क्याच आहे, इकडे चालू आहे स्वयंपाक।
क्या बोल दिया विभव, पूरे लाल लाल दिस धूप ना गिरी। अरे डोड़े तुम्हारे लाल ही है। अरे तो धूप ना गिरी। तो अभी गाइस हम निकल रहे हैं, कौन से गांव के लिए निकल रहे हैं अभी? शिरडी। शिरडी के लिए निकल रहे हैं हम यहाँ से। हाँ जलगांव जैन फार्मेड कंपनी में है हम अभी, देख सकते बैक कैमरे से आप। अंकल अपने गाड़ी के साथ फोटो लेते हुए अपने टूर ऑर्गेनाइजर। हेलो गाइस, तो अभी हम यहाँ से जड़गांव से निकल रहे हैं शिरडी के लिए। शिरडी के मंदिर जाएंगे और वहाँ के दर्शन करेंगे। तो ये ब्लॉग इधर ही बंद करता हूँ और अभी हम निकल रहे हैं शिरडी के लिए। सीधा रास्ता जाता है शिरडी, 4-5 घंटे का रास्ता है और हम सुबह तक पहुँच जाएंगे। ठीक है, तो बाय बाय। लाइक एंड सब्सक्राइब कर दीजिए और चैनल से जुड़े रहिए हमारे। ठीक है, बाय बाय।